कर्नाटक सरकारच्या पशुसंगोपन व पशुवैद्यकीय सेवा विभाग मार्फत दिनांक 5 जानेवारी पासून एलूर येथे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुर रोग नियंत्रण लसीकरण करण्यात येत आहे। लाळ खुरकत हा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असून गायी मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो। लाळ खुरकत रोगांमधील बाधित जनावरांमध्ये ताप येणे, तोंडामध्ये किंवा जिभेवर फोड येणे, पायांच्या खुरामध्ये फोड येऊन जखमा होणे, भूक मंदावणे, परिणामी दुग्ध उत्पादन कमी होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात। विशेषतः ओढ कामाच्या जनावरांमधील उदाहरणार्थ ऊस वाहतुकीचे बैल यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते। अति गंभीर प्रसंगी जनावरे दगावण्याची संभावना असते, यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे जीवित व शेतकऱ्यांचे वित्त हानी होण्याची संभावना असते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या हिताच्या दृष्टीने हे लसीकरण करून घेणे आवश्यक असून पशुसंगोपन व पशुवैद्यकीय सेवा इलाखे व एळूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 5 जानेवारीपासून 4 दिवस सकाळी 7 ते 10 पर्यंत एळूर येथे रोज राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकत रोग नियंत्रण लस देण्यासाठी पशुचिकित्सालय डॉक्टर घरोघरी भेट देणार आहेत। एळूर येथील अंदाजे 1800 जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे। तसेच हे राष्ट्रीय लसीकरण विनामूल्य असल्याची माहिती डॉक्टर शैलेश बलगे पशुवैद्यकीय अधिकारी येळूर यांनी दिली आहे। तरी सर्व शेतकरी आणि पशुपालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी केले आहे। ही जनावर आहेत ज्या जनावरांना लाळ आणि त्याचबरोबर लाळाखुरा रोग या याच्यावरती लसीकरणाचा आज सुरुवात झालेली आहे। येळूर गाव हे कृषीप्रधान गाव आहे आणि गावामध्ये म्हशी गायी छोटी जनावर आहेत। तर गावकऱ्यांना माझी एक विनंती आहे, तर आजपासून 4 दिवसापर्यंत सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 9 ते 10 वाजेपर्यंत या अंतरामध्ये आमच्या पशुचिकित्सालयाच्या वतीनं डॉक्टर साहेब आणि त्यांच्या टीम रोज 7 ते 10 पर्यंत आपल्या घरोघरी येऊन त्यांनी लसीकरण करणार आहेत। याचा सर्व गावकऱ्यांनी गावच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना हे लसीकरण आवर्जून करून घ्यावं असं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे, जेणेकरून हे लसीकरण झाल्यानं गावामधील जो आपला रोग आहे ती रोगराई होणारी आहे ती कुठंतरी थांबेल। ज्या अर्थानं लंपीस स्किन हा एक भयानक मोठा हा रोग पसरलेला होता, मात्र आम्ही वेळेत येळूर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या पशुचिकित्सालयाच्या वतीनं आम्ही वेळेत त्या लसीकरण केल्यामुळे आमच्या गावामध्ये तो रोग होऊ शकला नाही। फक्त एकाचीच डेथ झाली, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त आम्ही त्याची दक्षता घेऊन आम्ही तो रोग गावामधून हकलून घालायचा प्रयत्न केला। त्या ह्याच्यामध्ये आमचे टीम जी आमच्या पशुचिकित्सालयाची टीम जी आहे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्याचं त्याबद्दलही मी अभिनंदन करतोय आणि आता जे त्यांनी आज हे काम सुरू केलेलं आहे त्याचंही आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय आणि मी त्यांना विनंती करतोय की गावातलं कुठलंही जनावर शिल्लक राहू नये। जवळपास सतराशे पन्नासच्या अंतरात आपल्या गावामध्ये जनावर आहेत, सगळ्या जनावरांना त्यांनी लसीकरण द्यावं असे मी येळूर मोफत लसीकरण। यावेळी येळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, सदस्य शिवाजी नांदूरकर, परशुराम परीट आणि पशुचिकित्सालयाचे डॉक्टर उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।